अर्धनारी येथे हरितलवादाच्या नियमाने वाळू उपसा करा म्हणणाऱ्या सुशिक्षित तरुणांवर पोलिसांना हाताशी धरून खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्या गुन्ह्यांची CID चौकशी करावी, तसेच या संबंधित लोकांचे कॉल डिटेल्स तपासण्याच्या मागणीसाठी आंबेडकर स्टुडंट फेडरेशनच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चबुतऱ्याखाली तोंडाला काळे कापड बांधून भ्रष्ट शासकीय अधिकाऱ्यांचा निषेध नोंदवण्यात आला. खोट्या गुन्ह्याच्या विरोधात भविष्यात तीव्र स्वरूपाचा लढा उभारणार असल्याची माहिती आंदोलकांनी दिली आहे. तालुका मोहोळ या ठिकाणी वाळू माफियाकडून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पैशाचा गैरवापर करून खोटा फिर्यादी तयार करून त्या ठिकाणी दाखल झालेल्या गुन्ह्याची CID मार्फत चौकशी व्हावी. त्याचबरोबर गुन्हा दाखल होतेवेळी फिर्यादी पोलीस आणि त्या ठिकाणी वाळू माफिया यांचे झालेले संभाषण याचं रेकॉर्डिंग सर्व जनतेसमोर यावं. समाजामधील वातावरण हे अतिशय गढूळ असताना, राष्ट्रीय अस्थिरता असताना वेगवेगळ्या समाजातील काही समाजकंटक वाळू माफिया आणि समाजाचे उच्चकृ समाजात जाणारे असे लोक हे गरिबांना वेठीशी धरून त्यांना प्रलोभनाला पाठीशी घालून आणि त्यांना काहीतरी देतो काहीतरी तुझ्यासाठी करतो म्हणून काही युवकांचं मराठा समाजातल्या युवकांचं भवितव्य या लोकांनी टांगणीला लावलेलं आहे. भांडण ठेकेदार आणि ग्रामस्थांची भांडण आहेत. ठेकेदाराचा तिथं गलथान कारभार चालू आहे असं ग्रामस्थांना वाटतं आणि त्यांच्या दोघांमध्ये संघर्ष निर्माण झालेला आहे. परंतु दोन पाटलाच्या भांडणामध्ये अॅट्रॉसिटीसारखा गुन्हा दाखल करणे आणि एका विशिष्ट समाजाला बदनाम करणे ही महाराष्ट्रामध्ये गेली 60-70 वर्षापासून खूप मोठं षड्यंत्र चालू आहे. यावेळी मराठा सेवा संघाचे राम गायकवाड, मराठा युवा मोर्चाचे रामचंद्र जगताप, अर्धनारीचे प्रवीण पाटील हे प्रामुख्याने उपस्थित होते. आंदोलन यशस्वी करण्यासाठी उत्तम भैया नवघरे, अर्जुन सलगर, समीउल्ला शेख, सुजित कोकरे, लखन गावडे, रणजित भंडारे, तेजस घोडके, बंटी पवार, नाना कदम, धर्मेंद्र चंदनशिवे, शिवाजी बनसोडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.